विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॉडी मध्ये चार वेगवेगळ्या टाइपच्या टिश्यू आहेत। तर चार कोणकोणत्या टिश्यू आहेत? एक इपिथेलियल टिश्यू, दुसरी कनेक्टिव टिश्यू, मस्क्युलर टिश्यू एंड न्यूरल टिश्यू। मग इपिथेलियल, कनेक्टिव, मस्क्युलर एंड नर्वस, दीज आर द फोर डिफरेंट टाइप ऑफ टिश्यू। या टिश्यू पासून आपल्या बॉडीचे वेगवेगळे ऑर्गन तयार झालेले आहेत। म्हणून आपल्याला असं माहिती आहे मेनी सेल्स युनाइट टू फॉर्म टिश्यूज। मेनी सेल्स युनाइट होने के बाद व्हाट फॉर्म? टिश्यूज। मेनी टिश्यूज युनाइट टू फॉर्म ऑर्गन। ओके, मेनी ऑर्गन युनाइट टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम। ऑर्गन सिस्टीम, फ्रॉम ऑर्गन सिस्टीम व्हाट फॉर्म? बॉडी इज फॉर्म। यानी बॉडी के अंदर देर आर द डिफरेंट ऑर्गन सिस्टीम। तर विद्यार्थी मित्रांनो मग आपल्या बॉडी मध्ये किती टाइपचे टिश्यू आहेत? फोर डिफरेंट टाइप ऑफ टिश्यू, इपिथेलियल, कनेक्टिव, मस्क्युलर, मस्क्युलर एंड नर्वस, दीज आर द फोर डिफरेंट टाइप ऑफ टिश्यू। तो विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा बघू आपण इपिथेलियल टिश्यू। नाउ इपिथेलियल टिश्यू, इपिथेलियम और इपिथेलियल टिश्यू, इपिथेलियल टिश्यू अनदर नेम इज इपिथेलियम, इपिथेलियम। तो विद्यार्थी मित्रांनो व्हाट इज अ इपिथेलियल टिश्यू? इपिथेलियल टिश्यू इज अ कवरिंग और लाइनिंग टिश्यू ऑफ द बॉडी, टिश्यू ऑफ द बॉडी दैट इज नथिंग बट व्हाट? इपिथेलियल टिश्यू। आपल्या बॉडीवरचं कवरिंग किंवा जे आपल्या बॉडीमध्ये आतमधले ऑर्गन आहेत त्याच्यावरचं लाइनिंग दैट इज नथिंग बट इपिथेलियल टिश्यू। मग या इपिथेलियल टिश्यू मध्ये एक सिंपल इपिथेलियम, सिंपल इपिथेलियम आणि याचा दुसरा टाइप आहे कंपाउंड इपिथेलियम, कंपाउंड इपिथेलियम। तर विद्यार्थी मित्रांनो हे कोणाचे दोन टाइप्स आहेत? दीज आर द टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू। नाउ व्हाट इज द मीनिंग ऑफ सिंपल इपिथेलियम? सिंपल इपिथेलियम याने सपोज दिस इज द वन सेल, ही सेकंड सेल, थर्ड सेल, अशा अनेक सेल आहेत समजा आणि या सेलचा एकच लेअर प्रेझेंट आहे, दिस इज द वन लेअर एंड विच इज द रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन, दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन एंड दिस इज द सिंगल लेअर। फेन टिश्यू, इपिथेलियल टिश्यू कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर, देन व्हाट इज अ सिंपल इपिथेलियम? व्हाट इज अ सिंपल इपिथेलियम? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स, सिंगल लेअर ऑफ सेल्स दैट इज नथिंग बट सिंपल इपिथेलियम। नाउ विद्यार्थी मित्रांनो या कंपाउंड इपिथेलियम मध्ये काय असतं? कंपाउंड इपिथेलियम मध्ये अनेक लेअर असतात। मग समजा हा एक लेअर आहे, दिस इज द वन लेअर, ओके, देन दुसरा लेअर हे अशा पद्धतीने रेस्ट आहे, हे सेकंड लेअर, ओके, हे नेक्स्ट लेअर, ओके, और दैट इज द लोअर मोस्ट लेअर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन,
लोअर मोस्ट लेयर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. मग व्हाट इज अ कंपाउंड? कंपाउंड इपिथेलियम कंसिस्ट ऑफ मेनी लेयर ऑफ सेल्स. आणि सिंपल इपिथेलियम सिंगल लेयर ऑफ सेल्स. दोन्ही मधला फरक, वन इज अ सिंपल, अनदर इज कंपाउंड. दीज आर द टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे डिटेल मध्ये बघायचे मग सिंपल इपिथेलियम आणि कंपाउंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियमचे वेगवेगळे टाइप्स आहेत. पर्टिक्युलरली कंपाउंड इपिथेलियम हेल्प फॉर प्रोटेक्शन, विच इज द मेन फंक्शन ऑफ कंपाउंड इपिथेलियम, प्रोटेक्शन. सिंपल इपिथेलियम इन्वॉल्व इन द सिक्रीशन जनरली. याचे वेगवेगळे टाइप्स आपण पुढे स्टडी करणार आहोत. मग आपण आतापर्यंत बघितलंय इपिथेलियल टिश्यू, उसके बेसिक दो टाइप्स कोण कोण से. वन इज अ सिंपल, अनदर इज कंपाउंड. सिंपल के अंदर आपण म्हटलंय याचे वेगवेगळे टाइप्स, क्यूबॉइडल, कॉलमनार, स्क्वॅमस. पुढे बघूया आपण. कंपाउंड इपिथेलियम मेनली इन्वॉल्व इन प्रोटेक्शन. कंपाउंड इपिथेलियम कंसिस्ट ऑफ मेनी लेयर ऑफ सेल. सिंपल इपिथेलियम कंसिस्ट ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल्स. नाउ मग ही सिंपल इपिथेलियम कंपाउंड इपिथेलियम. सिंपल के अलग अलग टाइप्स. देन विद्यार्थी मित्रांनो, सेकंड टाइपच्या टिश्यूचं नाव आहे कनेक्टिव टिश्यू. नाउ व्हाट इज अ कनेक्टिव टिश्यू? कनेक्टिव टिश्यू त्याचं नाव सांगतंय. कनेक्टिव मीन्स द टिश्यू विच कनेक्ट और सपोर्ट, कनेक्ट और सपोर्ट द इंटरनल ऑर्गन्स, इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. Internal organs of the body, that is nothing but connective tissue. What is the meaning of connective? Yani the tissue which connect body ko connect karne wala or support karne wala. Suppose maji body la support kon karay lagilele bone. Bone are the connective tissue. Connect karne manje body madle jo organ hai te aplya ek mekana connect hai, that is the connect. Kyun hai ye don bone hai एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत, दॅट इज नथिंग बट कनेक्टिव्ह. मग कनेक्टिव्ह टिश्यू इज द मोस्ट अबंडंट टिश्यू इन द बॉडी, विच इज द मोस्ट अबंडंट टिश्यू. मोस्ट अबंडंट टिश्यू इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. मग या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. Areolar connective tissue, adipose connective tissue, blood, tendon, ligaments, all these are included under connective tissue. म्हणजे आपल्याला पुढे डिटेल मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू बघायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आता आपल्याला स्टडी करायचंय आपल्या बॉडी मधल्या मस्क्युलर टिश्यू. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हाट इज द मस्क्युलर टिश्यूज? मस्क्युलर टिश्यू इंक्लूड ऑल टाइप ऑफ मसल्स. अपने बॉडी के अंदर जो भी मसल्स है, ऑल दीज आर इंक्लूडेड अंडर मस्क्युलर टिश्यू. नौ मस्क्युलर टिश्यू ची डेफिनेशन काय म्हणता येईल आपल्याला? मस्क्युलर टिश्यू फॉर्म मेन बल्क और फ्लेश ऑफ द बॉडी. मस्क्युलर टिश्यू फॉर्म मेन बल्क और फ्लेश ऑफ द बॉडी, दॅट इज नथिंग बट व्हॉट मस्क्युलर टिश्यू. नाउ मस्क्युलर टिश्यू मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. एक स्केलेटल, स्केलेटल मसल फायबर्स, स्केलेटल मसल फायबर्स. सेकंड स्मूथ,
मसल फायबर्स एंड थर्ड इज अ कार्डियक मसल फायबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो हे अशा पद्धतीने दीज आर द थ्री डिफरेंट टाइप ऑफ मसल फायबर स्केलेटल स्मूथ एंड कार्डियक. तर प्रत्येकाचं वेगवेगळं फंक्शन आहे बॉडी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड आहेत. मग हे तीन वेगवेगळ्या टाइपच्या मसल्स आहेत. पुढे स्टडी करू आपण दॅट इज द न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यू तर विद्यार्थी मित्रांनो न्यूरल टिश्यू प्रेझेंट इन आवर ब्रेन स्पाइनल कॉर्ड एंड नर्व. या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यू इज अ मेन कंट्रोलिंग एंड कोऑर्डिनेटिंग टिश्यू ऑफ द बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं मेन कंट्रोलिंग एंड कोऑर्डिनेटिंग टिश्यू ऑफ द बॉडी इज नथिंग बट व्हाट दैट इज द न्यूरल टिश्यू. तर विद्यार्थी मित्रांनो व्हाट इज द न्यूरल टिश्यू. मेन कंट्रोलिंग एंड कोऑर्डिनेटिंग टिश्यू. फेर इट इज प्रेजेंट कहां पे प्रेजेंट है ब्रेन स्पाइनल कॉर्ड एंड नर्व. तर हे आपल्याला पुढे डिटेल मध्ये बघायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे बेसिक कन्सेप्ट मध्ये जे की नीट साठी लागणारे कन्सेप्ट स्टडी करत आहोत हे तुमच्या एनसीईआरटी पुस्तकामधून कन्सेप्ट आहेत. तर आम्ही जे काही रेग्युलर शिकवायला लागलोय ते घरी स्टडी करा. एकापेक्षा अनेक वेळेला तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम असतील ते क्लिअर होतील. तर पुढच्या येणाऱ्या पिरियडमध्ये आपण नेक्स्ट एनसीईआरटीचा पार्ट स्टडी करू. तोपर्यंत आपण थांबू. नमस्कार.